नमस्कार मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जी घटना आहे ती अगदी आमच्या तालुका शेजारचा तालुका दौंड तालुका आणि त्यातील यवतमध्ये घडलेली घटना आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवरा बायकोचे संबंध कसे असले पाहिजेत आणि बिघडले तर काय होतं आता दोघांचं लग्न होतं ते कुठल्या तरी दुसऱ्या घरात वाढलेली असते हा दुसऱ्या घरात वाढलेला असतो पण विवाह जेव्हा होतो विवाह विचा अर्थच मुळात विश्वास आहे आणि वाचा अर्थ वाद जरी झाले तरी तुम्ही कोणतरी एका पडते बाजू घ्या कमी पाना घ्या पण वाद वाढून देऊ नका असं माझं म्हणणं आहे आता सचिन जगताप नावाचा जो मुलगा आहे साधारण युवक युवकपणा हरकत नाही उरळीकांचनचा उरळीकांच्या यवतपासून पंधरा वीस किलोमीटरवर पुणे सोलापूर हायवेवरची ही गाव नंतर पुणे येतं तो त्याच्या नोकरीसाठी टेस्टी बाईट म्हणून कंपनी येवतला चॉकलेटची थी। त्या ठिकाणी तो कामाला आला आपल्या कुटुंबासमोर ऋषिकेश नावाचा एक मुलगा होता त्याला तो तिथं कामाला आला आणि आपलं कुटुंब घेऊन आला मग तिथं मलभरे वस्ती आहे त्या मलभरे वस्ती त्यांनी रूम बघितली बाड्याने आता ही जे बागायदार असतात कंपनी शेजारी बऱ्याच बघा ते कारवाया माडशी असून द्या तुमची वाळूंज्या माडसी असून द्या ह्या ठिकाणी जिथं कंपन्या व स्टेबल होती स्थापन होती तिथं बरेचसे जमीनवाल्या स्वतः जमिनी वीस पंचवीस खोल्या बांधतात पाच खोल्या बांधतात आणि ते बिहाऱ्यांना युपीवाल्यांना महाराष्ट्रातले काय असून त्यांना भाड्याने दे देऊन टाकतात आणि भाडं जमा करतात असं त्यांचा व्यवसायाचा भाग येतो तर मला बर वस्तू त्यांनी खोली घेतली आणि तिथंच टेस्टी तेस वाईटमध्ये तो कामाला जायचा आता त्याच्या पगारामध्ये आता हे सगळे कंत्राटी कामगार कंत्राटी कामगाराला पगार कमी असतो तुम्हाला सांगतो बरंच आपली हाजरी सोडते चार पाचशे रुपये तो महिला पण पॅकिंगला लागत होत्या मग मला बायकोला म्हणला तर मुलगा तर शाळेत जातो आहे तुला शक्य आहे का आठ दहा हे महिने आठ दहा तास काम करणं सहज नाही का बाकी महिला असतात ती म्हणले चालते त्याच्या बायकोचं नाव माया मायाला म्हणला चालते म्हणले मी पण करते आता काय होतं कधी कधी ही बाहेरच्या वातावरणात पडली ना, ना की बाहेरच्या वातावरणात त्याच्या मनावर इफेक्ट होतं तुम्हाला सांगतो कोण कसं कोण चार मैत्रिणी ती पॅकिंगला समाज काय होतो आणि स्त्रीची नजर आहे ना ही थोडी उघडी होते ही वस्तूच ती असंही मग ती लागली कामाला जायला दोघाचं पगार व्यवस्थित बागायचं आता पैसे जे असं आले बी माणसाला काय लईक म्हणजे पचावत्या त्याचा आशातला बाग नाही असं होतं एक्स्ट्रा पैसा दिसला ना की वळवळ चालू होती काहीतरी मग ह्याची वळवळ चालू झाली हा आपला थोज नाईन्टी नाईन्टी करता करता तो लागला ला संध्याकाळी रोज रोज लागायची त्याला घ्यायला तिथून सुटून आला की तो घ्यायचा पण ह्या एक विषय असा होता की दारू आणि मित्र ह्याचं एक फार जवळचं नातं आहे दारू ही मित्र काही ना गोठ होत्या नारड्याच्या खाली उतरत नाही मित्र असल्याशिवाय त्याच्या गालात बरायचा याचा गालात भरायचा या गाला त्याचा लय अवघड प्रकार राहतो तो आणि मग बोटाने अशी ओढवायची आणि मग हानायची ह्याने काय केलं त्या कंपनीत एक सुपरवायझर होता तू वरच्या पोस्टवर तो कामगार वगैरे भरायचा सगळे चांगल्या पोस्टवर होता तो आणि त्याला पगारही चांगला होता त्याचं नाव अतुल आता हा सचिन हे हा दिसायला फार सुंदर होता त्याची बायको त्याच्यापेक्षा चार पटीने सुंदर होती तुम्हाला सांगतो अगदी राजबिंडा गडी हा सचिन त्याची बायको ती माया ती पण अगदी शरदाने शराने अशी बारदस्त दुयरी हाडाची बाई आणि नाकडोळी सुंदर म्हणजे सहज एखाद्या बाबा दहा उभे आहेत तर सहज नाही का कमी जास्त पाना असतो एखाद्या चेहरेपट एखाद्या दिसायला नाक्षार डोळे सुंदर अशी असती दहा जणीच्या ती निवडून पडती चांगली दिसती अशा प्रकारची बाय होती ती आणि हो आतुल होता तो आता पाच पाना शंभर बाया त्याच्या हाताखाली त्या आम्हाला म्हणलं ह्यांची कसं असतं नजर असतीच ती त्याला नालायकच होतं नगर जिल्ह्यातलं होतं कर्जत तालुक्यातलं ते त्याचं मानसिकता सगळी नालायक होती ना किंवा शीत आणि त्या आतुलला सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टरला गरीब बायका होती दोन मुलं होती बायको होती आणि दोन मुलं होती तो तिकडेच ठेवून इकडं आला होता आणि शेंच्या शेजारच्या खोलीत होता, होता तो एकटाच होता खोलीत शेनी काय केलं आईला बाय तर काय पाखरू आले मला सुंदर ही पाखरू जर आपल्या हाताला लागलं तर आपली रोजच दिवाळी म्हणला पण आता ही बघू आपण प्रयत्न करून बघा काय हरकत नाही आणि मग कसं असतं चारगारच्या चार असतात कॉन्ट्रॅक्टरच्या हातात एवढं असतं की कुणाला कमी काम द्यायचं जास्त काम द्यायचं कोणाला थोडं नुसतंच रोज बारवायचा फोकाट पैसे नाही का कोणाला जास्त ताण करायचा किती ते त्यांचं आतलं चाळं चालू असतात मग ह्याचे काही जोडीदार बाया होत्याच त्याच्यात आणि सगळ्या काही हातात बोटा जे पाच बोटं परमवशाने सारखी दिले नाही त्याची बायांची बी मानसिकता काही विचित्र असतात आणि काही लई चांगले असतात असा विषय मग ती विचित्र जे होती बाई ते सांगितलं ही आपल्याला मिळलं तर बघ ना तेवढं ते जुळवतो एकत्र डाबा खात जा एकत्र त्या सगळं मैत्री वाढवून तर आपलं तेवढं जोडून दे समाज हा मी तुला माहिती आहे मी पगार वाढवणार आणि मग काम बी तुला बी कमी नाही का असा विषय असल्यावरती बरोबर आतून चालतं ह्यांचं ही काही कुठं समाजात समाज फार विचित्र आहे तुम्हाला तर हे काय पांढरे पेशा लोकांना ह्यांना ह्या प्रकार माहीत नसत्यात पण आतून कार्यक्रम असं होत्यात ते असतात आणि ही माणूस तुम्हाला तर जेवढं प्राणी पक्षीत ना माणसासारखं निच प्राणी नाही पक्षी नाही तुम्हाला सांगतो लय नीच पक्षी काय करणार ती बाय लावली त्यांनी कामाला ती बघ माया आली ती जुळव ती जुळवायला ती म्हणली ओके ती गेली ते त्याला लगेच सांगायला त्याच्याबद्दल असत असा आणि आतुल काय दिसायला एवढा काही व्यवस्थित नव्हता म्हणजे जरा ओबड दोबडच होता थोडा सावळा होता पण त्याचा नवरा जो होता त्याचा सचिन हा फार स्मार्ट होता झालं ह्यांचं रोज संध्याकाळी जाणं येणं चालू झालं क घर ते कंपनी कंपनी ते घर दोघं नवरा बायको शिव एक क्वार्टर घेऊन जायचा संध्याकाळी चहा प्या चहा प्यायल्यानंतर संध्याकाळी सात साडेसात वाजता बसायचं प्यायला नऊ वाजेपर्यंत दोन तासात प्यायचा नऊ वाजता जेवायचा झोपून जायचा ही बाई बी त्यावेळेस चांगलीच होती काही विषय नव्हता पण ती कामाला जशी जायला लागली तशी ह्या अतुलनी संग ओळख वाढवली आता तुम्ही आमची शेजारी आज वहिनी काय बाजी केली असं केलं तसं केलं पण तिला ती बाई चांगली असल्यामुळे ह्याला काय लवकर येशी आहे ना तिथं असा विषय कारण बाई चांगलीच होती विषयच नाही तिचं नावरांती काय आणि शेला तर ती पाहिजे होती मग ह्याने प्लॅन नंबर दोन अशा नीच लोकांच्याकडे बरेच प्लॅन असतात त्यातल्यानंतर पर्याय दुसरा निवडला ह्याने ह्यांनी ते आतुलशी मैत्री केली आणि कसं आहे कुठले आता शेतकरी आम्ही काय पीक घ्यायचं म्हणलं ना आधी काय नाही त्या बी बी एन लागतं आहे टॅक्टरवाला लागतोय सगळ्याला आधी द्यायचं शेवट राहीन ते आपल्याला शेतकऱ्याला पक्षी पक्षी खाणार सगळं खाणार तसा प्रकारे ह्याने दुसरा पर्याय निवडला त्याच्यासह मैत्री केली तुला काय लागते दारू ना चला आज माझ्याकडून नाईन असं तसं ते मग ह्याच्या खोलीत प्यायला लागले मग जेवायला बघता बघता तेव्हा म्हणला आता तू माझा जवळचा मित्र आमक तमकं आतून त्या सचिनला फार गोपशात घेतला तुम्हाला सांगतो मग आज मी चिकन देतो वही बनवताना का तुम्ही त्याने सहा वाढवलं तिचं हात दिवसभर तर ते लक्ष ठेवून असायचा पण किचनमध्ये ती कसं का काम करते ह्याची वाईट थी। थी जी जी ती, नजर तिच्या असायची चिकन शिजवायची जेवायला वाढायची हे ते नजरा नजर ह्या करायचा पण ती बायका एवढी म्हणजे त्याला हाताला लागत नव्हती की असं हे वाढले कवा हे दोन तीन महिने निघून गेले इतके संबंध त्यांनी क्लोज ठेवले मित्र एवढा बाटले मित्र देऊ ही करता करता त्याची न नजर त्याची वाईट होती पण त्यांनी काय केलं ती बायको शिजवलेलं मटण ते मटण हा असा प्रकार आहे की त्याच्यात चांगले वाईट पीस असतात ते चांगले पीस आणि थोडे ॲक्ट्रा पीस नवरा सोडून नवराच्या मित्राकडे कव्हा जायला लागले ह्याला तपास नाही लागला हा ती बारीक बारीक गोष्टी लक्ष असतं बाईच्या मनात नेमकं काय चाललंय हे त्याच्या कृतीतून ओळखायचं असतं कधी पण आणि शी थोडं हा दहा डोळ्याने दारोचनाशा डोक्यात ह्याला चार पीस त्याला सात पीस असा प्रकार व्हायला लागला म्हणजे तुम्हाला लक्षात आला असं मला काय म्हणायचे ती थोडी थोडी आकर्षित व्हायला लागली त्याच्याकडं मित्राकडं त्याच्या झाला कार्यक्रम आणि शी सांगायला वरून टोचन दिवसभर होतंच मग बेठायचं आहे असं तसं असं करता करता त्यांचं शंभर टक्के अनैतिक संबंध स्थापन झाले त्या मायाचे आणि हे आतुलचे तो गडी त्याला असं असं वाटलं वा 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 काय भारी काम झालंय आता शिव त्याची बायको अन दोन मुलं विसरून गेला कावा का चक्कर मारायला जायचा आता पंधरा दिवसांनी जायचा महिन्यानी जायचा तो दोन दोन महिने घरी जायना कारण इकडे काम व्हायला लागलं आता कशाला जायचं काय नाही का आणि मग शेनी काय केलं शीत चालू झालं की ते बाईचं ते दुर्लक्ष झालं तर अनैतिक संबंध स्थापन झाले तर नवऱ्याकडे दुर्लक्ष झालं नवरा असलं दार दारू प्यायचं जोपायचं विशेष नाही त्याचा काय अनैतिक संबंध शी परमेश्वरला काळजी शीत काहीतरी त्याच्यातून होतच बघा आणि वाईट म्हणजे चांगलं कधीच होत नाही वाईटच होणार त्याच्यातून काहीतरी होतच हा ज्यांनी त्यांच्या डोक्यात ते करायचे त्यांनी आता विषय सोडून द्या तुम्हाला सांगतो हा त्यांनी असं केलं की ह्यांचं चालू झालं सांग याच्या लक्ष त्याला न नावऱ्याच्या आणि ते लक्षात कोण माहिती माहितीये का ते जे कामगार आहेत त्याच्या बाय आहेत कोणीतरी सांगितले याला तू जनते आतुलचं काहीतरी हायवा लपड असत ह्याच्याविषयी लक्षात मानला मला डाऊट होताच बरं का पण म्हणलं थायच आलो पण आता कसं होतं कुठलाही पुरुष असून द्या त्याला आपली बायको दुसऱ्या खाली जाती अशी त्याला अजिबात पटत नाही तो प्रतिकार करणार म्हणजे करणार पण त्याचे प्रतिकार करण्याच्या दिशे आहेत वेगवेगळ्या लय दिशा आहेत एका दिशेवर जाऊन चालत नाही डायरेक्ट रोग राग डोक्यात घालून चामत नाही त्यांनी काय केलं समजून सांगितलं जमत आहे का ही चांगलं नाही असं नाही तसं नाही पण हा ज्या वेळेस बोलायचा त्यावेळेस हा प्यायला असायचा ती काही सिरियसली घेत नव्हती बायको सिरियसली घेत नव्हती माझीच पेता आणि मलाच तुम्ही बडावड करता माझ्या संशय करता आमक करता करता बायला लागलं बाहेरचं पाणी लागलं त्याचा विषय नाही आता आणि मग शिर आलं टेन्शनमध्ये लागला तो हानमार करायला आला मध्ये आधी शिवेगाळ करायला बायकोला अशी वागती तशी वागती तुझं फो मोबाईलचं हे बघू कोड कशाला टाकला कॉल रेकॉर्डिंग बघू आमकं तमकं झाली वादाला सुरुवात झाली तिने सांगितलं हा तुला म्हणली हा असाच करतो याला कळलं आहे आणि असाच करतोय काळजी करू नको का म्हणला मी फार हुशार आहे मी उगच कॉ कॉन्ट्रॅक्टर चालू आहे का म्हणला हां माझ्या नॉलेजचा फायदा मी वाईटसाठीच करणार आहे असं त्याच्या डोक्यात होतं मी आता तुला तू काळजी करू नको मी बरोबर करतो मग त्याने काय केलं शिला नाईट म ह्याला सचिनला नाईट शिफ्ट दिली तिला दिवसा तुमचा संपर्कच होऊन देत नाही म्हणला मी आता काय आणि मला वरून साहेब आता आधीच्या काढली यायची आणि पगार थोडा वाढवून दिला शेला जखमारीत यावं लागलं नाईट शिफ्टला आणि तो खोलीन ती खोलीन काय मग तुम्हाला सांगतो रंगारंग कार्यक्रम झाला म्हणलो काय भारी चाललंय आता ओके बांधणं नाही कारण हागारी गेला सकाळी फार जो पास जेव्हा जेवायचा ते वर बायको गेली निघून का आम्हाला ते दिवस तर ह्याला जायचा शी ह्याला काही व्हायना होईल म्हणलं आवडंच काम झालं आहे आता म्हणलं हे थांबलं पाहिजे कुठंतरी मग शेनी त्या ह्याला सांगितलं होतं अतुलला सांगितलं होतं सचिन की वाज हे बघ मला तू याची मैत्री ठेवायची नाही काय नाही तू आजपासून माया घरी यायचं नाही काय नाही चालतं आहे म्हणला त्याला काय फरक पडत नव्हता कारण ते त्याला माहिती होती सिस्टीम आपली ओके झालेली आहे ना साकेट तपासलेली आहे ना साकीट निघत नाही ना मग ही बाकीच्या नळाने काही करून द्या असा विषय असतो शेनी चालते मला ओके नाही येत काय फरक पडत नाही तरी समज चालूच काय फरक पडत नाही ही रात्री ती उठून तिकडे जायची हे हो यायचं ही जो फायचं दारू पिऊन मारण्याचं हा प्रकार परत दोन तीन महिने चालू झाला चालू राहिला असाच एक दिवस सुट्टी प्रत्येक कामगाराला सुट्टी असते सुट्टीच्या दिवशी ह्याला कामाव घातला हे जास्त पोट दुखतं याचं निमित्त करून रात्रीचाच घरी गेला रात्रीचाच त्याची खोलीत परग जोपलेलं तरु शिकेश आणि शिकडं दोघांचा रंगा रंगारंग कार्यक्रम यांनी पकाडला काय रंगा रंगारंग कार्यक्रम पकाडला की ह्यानी काय केलं त्या यांनी सचिननी त्याला ते एक दोन वाज आल्या ती निघाल बाहेर घराच्या मला आता पोलीस केसच करतो तुझ्या निघून गेला पण बायकोला निभार धुतली त्याने वळ उठूस तर पार कमराचा बेल्ट काढला तिला हांडली मारण्याची आता पार आता वेदना नास्तीच फार चट्टा काढ असतो हाणल्याशिवाय हाणल्यामुळं ती बी व्हायचली आणि त्या रागाच्या बरात ती म्हणली जाऊन द्या आता परत नाही हे करा ते करा आता कसं प्रपंच आहे मुलगा आहे सगळे एकदम असं हे करून चालत नाही ती रात्र निघून गेली थोडा विषय मोकळा होतो माणसाचा थोडं बहु ॲडजस्टमेंटच्याच माग माणूस असतो मला तू मायारला जाणार तू अशी वागते नाही ही मला पटत नाही हे नाही ती टेन्शनमध्ये आणि त्या टेन्शनमध्ये ती ती मग सकाळची बी पियायला लागलं ले पियायला लागलं म्हणले आता परत नाही ह्यांनी दोन चार दिवस जाऊन दिले त्या बायकोने एक निर्णय घेतला की आपण जर एकत्र यायचा असं आतुलला म्हणले तर तू याला संपव हा विचारच मना एखाद्याला संपवण्याचा विचार मनात येणे हे फार धोकादायक गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीमुळेच आज एवढे समाजात गुन्हे गाडतात तुम्हाला सांगतो म्हणजे अनैतिक संबंधाचा चालतोय तिला नवऱ्याला सुधरायचं सोडून त्याचे दारो सोडायचं सोडून त्याला ऑर्डर दिली आता आणि त्या आतुलचा विषय असा होता दोन मुलं होती स्वतःला त्याची बायको पण होती गावाकड हा परस्परच कुठं करतो होता कंपनी चालू चालतं हे हिला बी चालू येत होता शेला अक्कल पाहिजे होती की बाबा एखाद्या बाईच्या किती आरे जायचं किती तुम्ही थोडं परमेश्वरांनी सगळं काही दिलं बुद्धी पण दिली ना शिवमानला तू म्हणशील ते पूर्व दिशा तो आज रात्री त्याला एक निवांत पिऊन दे झोपून दे मी बरोबर करतो बाहेर झोपला होता बिचारा हिने दार बिरू म्हणजे लाईट बंद केली बंद साडे अकरा बारा वाजता सगळी चाम समजा लिह शिवा आला तिथं काय सीसीटीव्ही नव्हतं काय नव्हतं आपले दुनं धुवायचा दगड होता मोठा दगड उचलला असा त्याच्या डोक्यात घातला त्या पिऊन आपल्याला होतं आणि जो आपल्याला माणूस मेलेला माणूस सारखाच ती याच्या डोक्यात दगड घातला की त्याच्या चिंताड्या झाल्या डोक्याच्या पार पायाला धरलं डायरेक्ट मला वाटतं तीनशे मीटर वर एक विहीर होती ती विहिरीत बॉडी टाकून दिली शिला फोन करून सांगितलं तू काय कर रक्ताचे डागबीक चढ साडाबिडा मारता बरोब नष्ट कर काय कुठं कम्प्लीट करू नको काय नको काय नको शांत राहा काय पण सगळ्या जगाला माहिती आहे आपण सुट्टे त्याच्यात हाय का आकल बाई का पटवायची जेवढी अकल तेवढी हाय गाई अकल नाही मग ह्याने काय केलं आतुल तपल्या कामाव ही आपली सकाळ उठून लगेच कामावं नाही का असं ह्यांनी बॉड पण आता निसर्ग आहे बॉडी पाण्यात गेली की तळाला जाणार आहे आणि तळाला जा गेलेली बॉडी आहे आणि फोगून वर येणार आहे वर बॉडी आली की लगेच कळलं हा गेला गेल्याला मग त्यांनी पोलिसांनी आले यवतपूल स्टेशन यवतपूल स्टेशनचं एक रेकॉर्ड आहे तुम्हाला सांगतो हमेशा अतिशय सक्षम आणि चांगले म पोलीस यवत पोलीस स्टेशनला येतात बऱ्याच वेळा आणि महामार्ग मोठा अनेक प्रकारचे गुन्हे वाटमारीत असून द्या ॲक्सिडेंट असून द्या अगदी फार ताण असतं पोलिसांच्या चोरीच्या घटना असून द्या पण त्यांचं रेकॉर्ड छान आहे यवतपुल स्टेशनचं कॉन्स्टेबल बी खतरनाक आहेत त्यांनी घेतली गोपशात आता म्हणले काय नेमकी परिस्थिती आहे काय पी आयने ने आदेश दिला कॉन्स्टेबलला दोघं ती साध्या वेशात जाऊन चौकशी करा आणि ज्यांचं ऑलरेडीच अनैतिक संबंधाच्या चर्चा असतात त्या लोकां ते त्यांच्या कानावर आलं की असा विषय झाला आतुल तर डिटेक्ट झाला तो आतुर झाला की तिथून गाड्याला उचलला ते वी उचलला कसा आता त्यांना जी पोलिसांचं कसं असतं माणसात त्याची आबरू गेली पाहिजे हा गावाच्या खाली दारू विकतेत ना दारू तो कॅन डोक्यात ठेवणार त्याला गावात फिरवणार का माहितीये का मानसिक जे लय बोलत उडत हिंडतो ना दारू विकून ते लोकांना असं वाटतं की ह्याची आबरून इज्जत कमी झाली पाहिजे गोष्टीला पोलीस कधी प्रोत्साहन देत नाही असे आणि मग शनी उच्चारला त्याला काम कामकावला रिपीट केला की त्यांनी सांगितलं की बा असा असा विषय मग बायाची बारी बाया उचलली करा अनैतिक संबंध मार त्याला ये अक्कल यांची अशी तिला बी उचललं तिला उचललं ह्याला उचललं यांनी गुन्हा कबूल केला आता येरावडामध्ये दोघ आहेत चांगली लागली त्यांना दोघ गेले फक्त ह्याच्यामध्ये ह्या घटनेवरून एक बोध घ्या तुम्ही स्वतःची बायको असताना दुसरीकडे बघू नका हो खरंच बघू नका तू मला सांगतो बाहेर तुम्ही तुम्ही तोंड घातलं की शंभर टक्के तोंड आहे ही शंभर टक्के आणि स्वतःच्या बायकोला कधीही तुम्ही म्हणजे त्या विश्वास ठेवा त्याला धोका देऊ नका असं म्हणत ती बिचारी सकाळ संध्याकाळपर्यंत राबते नवरी सेवा करते प्रपंच व्यवस्थित करते वागण थोडं चांगलं काय फरक पडतं मस माहिती आहे कलयुगे पण ह्या घटना कमी झाल्या पाहिजेत तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट शेबाईचं चुकलं कसं सोन्यासारखा मुलगा होता नवरा होता ठीक आहे दार आरोप येतोय तो त्याला थोडा सुधारायचा प्रयत्न करायचा त्याला काही औषधोपचार करायचे त्याला प्रेमाने पण बऱ्याच गोष्टी करता येतात त्याला जितकं प्रेम की त्यांनी दारू थोडी कमी केला बाई जवळ घ्या त्याला व्यवस्थित समजून घ्या त्याच्याशी चर्चा करा बोला दोघांचा संवाद वाढवा ह्या गोष्टी करता आल्या असत्या अवघड आहे आणि मग हे तर सचिनची चुकच आहे ना सचिनची चुकायची आहे चुका व्यसनाची अं त्या बाटली आपल्याकडे एवढी मोठी बाई आहे पत्नी रूपाने तिच्या सौंदर्याकडे न बघता तो त्या बाटलीच्या अर्क शोधाय गेला जास्त त्याला ती लागायची अ त्या दारू आई त्यांनी तेवढं लक्ष जर स्वतःच्या बायकोकडे दिलं असतं तर ही परिस्थिती त्याच्यावाली नसती जीवानी शिकायला नसतं तो आणि ज्यांचं काय समाजात चालू आहे आता आता आपला सीपीएम चॅनल चालेल खतरनाक येतो मला सांगतो लाखो लोकांनी ते तुमचं जर कुठं काय चालू असेल ना तर शांतेत क्रांती करा सोडून द्या तुझा तू माझा मी सगळे सुधरा सुधरा नाही तर तुम एक तर तुरुंगात तरी जाणार नाही तर वर तरी जाणार लिहून देतो तुम्हाला मी हां तुम्ही एक तर मारणार तरी नाही तर तुरुंगात तरी जाणार हां आणि तुमच्या चार पिढ्यापर्यंत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायला सांगतो ह्या महाराष्ट्र महाराष्ट्रभूमी अशी आहे की स्त्रीला फार महत्त्व देणारी आणि संतांनी जन्म घेतला ह्या भूमीत घेतला आहे स्वतःचा नवरा हे असून अनैतिक समाजाची चटक लाव लावून घेऊ नका आणि ती जर लागली ना शंभर टक्के पुढले जाईल मी कुत्रीच्या रूपाला जाणार एक कुत्री बारा कुत्री माग ही त्याला बॉस करताय ती त्याला वास करता येईल लह्या अवघड समाधान बारामध्ये दोघांतच दहा मिली ना हे जन्म तुम्हाला मिळण्याशिवाय राहणार नाही आजची स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा जय महाराष्ट्र